पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने ॲग्रो टुरिझमच्या नावाखाली ठेकेदार आणि एजंट यांच्या सहकार्याने गैरव्यवहार करत विद्यार्थ्यांच्या सहलीवरच डल्ला मारला असल्याचा आरोप विविध स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. शिक्षण मंडळाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक सहलीसाठी 2,26,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक व नैसर्गिक ठिकाणांची माहिती मिळवण्याचा सहलीमागे उद्देश असतो. परंतु नियोजित महाराष्ट्र दर्शन सहल रद्द करून आपल्या जवळच्या संस्था व कंपन्यांनाच निविदा देण्याचा गैरप्रकार झाल्याचे माहिती अधिकारातून सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी उजेडात आणलं आहे. महाराष्ट्र दर्शन रद्द केल्यानंतर सहलीसाठी कृष्णाई वॉटर पार्क, राजगड वॉटर पार्क, बारामती ॲग्रो टुरिझम, संस्कृती व काही ट्रॅव्हल कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. महापालिकेच्या नियमानुसार सर्वात कमी निविदाधारकाला काम मिळते, परंतु शिक्षण मंडळाच्या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी निविदाधारकांनी माघार घेतली. त्यानंतर कमी निविदाधारकाला काम देण्याऐवजी उर्वरित 3 निविदाधारकांना तडजोडीने निविदा देण्यात आल्या. या 3 निविदा शिक्षण मंडळाच्या सदस्यांच्या नातेवाईक व राजकीय व्यक्तींच्या कंपन्यांच्या आहेत, त्यामुळे पुढचे सर्वच नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत असं विजय कुंभार यांनी सांगितलं. शिक्षण मंडळ आपलेच असल्याप्रमाणे ठेकेदार कंपन्यांनीही प्रतिविद्यार्थी असणारे प्रचलित दर 170 रुपये असताना ते 310 पर्यंत भरघोस वाढवल्याचंही ते म्हणाले. पुणे महापालिकेच्या 1 ते 7 शाळेतल्या विद्यार्थ्यांना यंदा सहल घडवण्याचा पराक्रम शिक्षण मंडळाने केलेला आहे. या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे ऐतिहासिक, धार्मिक अशा स्थळांची सहल घडवण्याचा मूळ मानस होता, पण नंतर त्याचं रूपांतर हे मनोरंजनाच्या सहलीत झालं आणि 2 वॉटर पार्क आणि 1 हॉटेल अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांना नेण्यात आलं. एकेका दिवशी 4,000-4,500 विद्यार्थी एकेका ठिकाणी नेण्यात आले. ज्या वॉटर पार्कला 500 वर माणसं मुलं एका वेळेला एन्जॉय करू शकणार नाहीत, तिथे महापालिकेने मात्र 3,500 ते 4,000 मुलं नेली. रेटमध्ये कुठेही निगोसिएशन केलं नाही, म्हणजे आहे त्याच्या 50% सुद्धा हे निश्चितपणे भागू शकलं असतं, परंतु टेंडरिंग प्रोसेस अत्यंत फॉल्टी केली आणि 2,26,00,000 रुपये 4 महापालिकेच्या शिक्षण मंडळाने उधळून टाकले आणि विद्यार्थ्यांच्या पदरात मात्र काहीही पडलं नाही. त्यामुळे या सर्वच प्रक्रियेची, टेंडर प्रक्रियेची, टेंडर कोणाकोणाला दिली गेली, कशा पद्धतीने दिली गेली, कोणाच्या नातेवाईकांचे त्याच्यामध्ये कल्याण झालं, कोणाचा काय रोल होता आणि विद्यार्थ्यांच्या हातात नक्की काय पडलं, या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी अशी मागणी आम्ही काल आयुक्तांकडे केलेली आहे आणि त्यांनी दक्षता विभागाचे देशमुख साहेबांकडे हे प्रकरण सोपवलेलं आहे आणि त्याची चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, त्यांना दोषी धरावं आणि मुख्य म्हणजे जर महापालिकेचे अधिकारी दोषी सापडले तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कारवाई करावी आणि कोणत्याही परिस्थितीत ठेकेदारांचे पैसे देऊ नयेत अशी आम्ही मागणी केलेली आहे.